संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यातील नव्या पेठेतील विठ्ठल मंदिरात आगमन झालंय. यावेळी पुणेकरांनी महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. 15 जुलैला संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरला पोहोचली. तिथं कालाचा सोहळा झाल्यानंतर 20 जुलैला पालखी परतीच्या मार्गावर निघाली. गेल्या काही वर्षांपासून नवी पेठेतील विठ्ठल मंदिरात तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आगमन होत आहे. रविवारी रात्री पालखीचं मंदिरात आगमन झालं. त्यावेळी वारकरी विणेकरी यांचं स्वागत करण्यात आला. पालखीसोबत येणाऱ्या वारकऱ्यांचं स्वागत नवीपेठ विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केलं. सोमवारी पालखीचा मुक्काम झाल्यानंतर पालखी देहूच्या दिशेनं मार्गस्थ होणार आहे. दिवसभर येणाऱ्या भाविकांना प्रसादाचं वाटप मंदिराकडून करण्यात आलंय. काल मंडईमधनं आपल्याकडे 11:30 वाजता महाराजांचं आगमन झालं. 11:30 आगमन झाल्यानंतर इथं महारती झाली. महारती झाल्यानंतर त्यांच्या विनयकरांची हजेरी झाली. विनयकरांची हजेरी झाल्यानंतर ज्यांची पंगत होती काल त्यांच्या हस्ते आणि आमच्या ट्रस्टीचे विनयकरी यांच्या हस्ते महापूजा झाली. महापूजा झाल्यानंतर महाराजांना परत पालखीमध्ये मार्ग हे स्थानबंध केल्यानंतर कंटिन्यूच काल रात्री 2:25 वाजेपर्यंत कंटिन्यू नागरिकांची भाविकांची दर्शनाला राहीन होती. संध्याकाळी 8 ते 11 यावेळेत महाराजांच्या तुकाराम महाराजांच्या संस्थांचे कीर्तनकार यांचं कीर्तन झालं. त्याचा जवळ पूर्ण 500-600 लोकांनी लाभ घेतला आणि कालपासून आत्तापर्यंत साधारण 5 ते 5,500 लोकांनी दर्शन घेतलेले. आत्ताही कंटिन्यू दर्शन चालूच आहे.